महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि पूर्वीचे महाराष्ट्र केसरी रामदास तळस यांनी अर्ज भरलाय. गेली अनेक दशके महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामकाज बघितले होते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि पूर्वीचे महाराष्ट्र केसरी रामदास तडस यांनी अर्ज भरला आहे. गेली अनेक दशके महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामकाज बघितले होते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. व्हॉइस टू. महाराष्ट्रात सत्ता पालट होतात भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. संपूर्ण कार्यकारिणीचं बरखास्त करण्यामागे अराजकीय कारण असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र राजकीय दृष्टिकोन आता समोर आला आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस मैदानात उतरले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रामदास तडस यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. गेली अनेक दशके राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र आता भाजपने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आपल्या कब्जात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी चर्चा देखील आता रंगली आहे. पवार साहेबांशी आम्ही गेलो. पवार साहेबांना आम्ही सांगितलं की बाळासाहेब लांडगे जे महासचिव आहे तुम्ही लक्ष देत नाही, त्याला तुम्ही सांगा का तुम्ही असं करू नका. साताऱ्याला जेव्हा आता कुस्ती स्पर्धा झाली होती, कुस्ती स्पर्धा देताना सर्व खर्च ह्या त्या त्या जिल्ह्यानं करत राहते. साताऱ्या कुस्तीगीर संघानं पूर्ण खर्च केला, पण बाळासाहेब लांडगेनं 42 लाख रुपये हे महाराष्ट्र शासनापासून आणले. आणि त्यांना सांगितलं का हा खर्च आम्ही करतो. आणि वेगवेगळे बिलं काढून हा पैसा गबन करण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून ज्यांनी आपलं सर्व आयुष्य आपलं कुस्तीगीरमध्ये घातलं, जे काका पवार असो, जो अर्जुन अवार्ड आहे, योगेश दोडके हिंद केसरी आहे, असे लोक आम्ही एकत्रित झालो आणि लढा द्यायचं ठरवलं. आम्ही त्याकरता पुण्याला उपोषणसुद्धा संदीप भोंडवे यांनी केलं. आमरण उपोषण 5 दिवसाचं केलं. वेळोवेळी आम्ही पवारसाहेबाला या गोष्टी सांगितल्या, पण पवारसाहेबाचा व्याप एवढा मोठा होता की इकडे काही लक्ष दिले नाही त्यांनी. आणि म्हणून आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष ब्रुजभूषण, कुस्तीगीर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रुजभूषण आहे, याच्या कानावर आम्ही टाकलं. आणि त्यांनी सर्व आढावा घेतला. त्यामधले 3-4 आरोप यांच्यावर होते की यांनी राष्ट्रीय कुस्त्या घेतल्या नाही. ज्या आम्ही राष्ट्रीय कुस्त्या घ्यायला सांगितलं, कारण राष्ट्रीय कुस्त्या घेतल्या पहिलवान चांगली तयार होती, नाही घेतल्या. त्यानंतर कुमार गोटाच्या कुस्त्या घेतल्या नाही. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा जे महाराष्ट्रात होते ते 7-10 आम्ही विनंती केली, तेही घेतल्या नाही. आणि म्हणून आणि हे त्यांच्यावर काही आरोप होते पैसे गबन करण्याची, म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे डिझाल केली. आणि 3 लोकांचं या ठिकाणी त्या ठिकाणी ॲडअप कमिटी ठेवली. त्यानंतर आता निवडणुका लागल्या, आज आम्ही फॉर्म भरणार आहे. बहुतेक आमची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे अविरोध होईल असं मला वाटते, कारण सर्व जे आले ते कुस्तीमध्ये ज्यांनी आतापर्यंत अहम भूमिका बजावली ते कुस्तीमध्ये. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.